नमस्कार सगळ्यांचं या दुसऱ्या सत्रामध्ये स्वागत. एक नवा जोश आणि एक नवीन ओळख यासह पुढच्या काही क्षणांमध्ये आम्ही तुमच्यासमोर हजर होणार आहोत. मात्र त्यापूर्वी गेल्या 3 वर्षात राज्यातल्या देवेंद्र फडणवीस सरकारनं नेमकं काय केलं, तर त्याचं प्रगतीपुस्तक एक प्रकारानं आपण गेले काही दिवस बघत होतो. आणि त्याच प्रगतीपुस्तकात वेगवेगळ्या खात्याच्या संदर्भात जेव्हा चर्चा झाली तेव्हा या 3 प्रमुख खात्यांचे मंत्री आज आपल्यासोबत या व्यासपीठावर आहेत. अजेंडा जो होता तर तो कितपर्यंत पूर्ण झाला आहे आणि किती पूर्ण व्हायचा आहे याबद्दल ते थेट आपल्याशी संवाद साधणार आहेत. मी सगळ्यात पहिल्यांदा दादांना विनंती करतो की त्यांनी साधारण 1 ते 4 मिनिटांमध्ये गेल्या 3 वर्षात खड्डेमुक्तीपासून आत्तापर्यंतच्या काळात काय काय नेमकं केलं असं थोडंसं मांडावं, त्यानंतर रावते साहेब आणि मग तावडेजी. मी आज इथे येताना हे गृहीतच धरलं होतं की खड्ड्याशिवाय तुम्ही कुठल्याच विषयावर बोलणार नाही आहात. परंतु मी आपल्याला विनंती करतो की पावसाळ्यानंतरचे खड्डे हे बुजवण्यासाठी जो वेळ लागला आहे तो प्रामुख्याने पाऊस अजूनही संपत नाही. कधी कालसुद्धा कोल्हापूर सांगली भागात पाऊस पडला. कॉन्ट्रॅक्टरना GST विषयामधलं कन्फ्युजन होतं ते आता संपत चाललं आणि त्यांनी टेंडर उचलायला सुरुवात केली. पण खड्ड्यांव्यतिरिक्त गेल्या 3 वर्षामध्ये खूप गोष्टी ज्या आम्ही केल्या त्याच्याकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. प्रामुख्याने PWD खात्यामध्ये एक शिस्त आणण्यामध्ये आम्हाला यश मिळालं. जर या संपूर्ण महाराष्ट्रातल्या रस्त्यांचे बेस पक्के करायचे म्हटले तर जवळजवळ 1 लाख कोटी रुपये लागतील. आपलं महाराष्ट्राचं बजेट PWDचं हे 4000 कोटीचं आहे. तरीही येत्या 1-1.5 वर्षामध्ये 10,000 किलोमीटरचे रस्ते आम्ही अतिशय चांगले नॅशनल हायवेच्या क्वालिटीचे करतो, ज्याची टेंडर निघालीत आणि साधारणतः जानेवारीच्या मध्यापासून कामं सुरू होतील. अशी अनेक कामं जी मार्गी लावली आणि एक शिस्त आम्ही डिपार्टमेंटला लावली त्याच्याकडे सुद्धा दुर्लक्ष करून चालणार नाही. गेल्या वर्षी पावसाळ्यानंतर खड्डे पूर्ण भरले होते. मी घोषित केलं होतं खड्डा दाखवणे 1,000 रुपये मिळवा. माझ्याकडून कोणीही 1,000 रुपये घेऊ शकलं नाही. याही वेळेला मी हे म्हटलंय की 15 डिसेंबरपर्यंत खड्डे भरले जातील. युद्ध पातळीवर खड्डे भरणं सुरू आहे. 15 डिसेंबर नाही तर त्याच्या आधीच 4-5 दिवस महाराष्ट्रातले PWDचे रस्ते जे 96,000 किलोमीटर आहेत त्याच्यावर आपल्याला एकही खड्डा मिळणार नाही. गेल्या वर्षी पावसाळ्यानंतर खड्डे पूर्ण भरले होते. मी घोषित केलं होतं खड्डा दाखवणे 1,000 रुपये मिळवा. माझ्याकडून कोणीही 1,000 रुपये घेऊ शकलं नाही. याही वेळेला मी हे म्हटलंय की 15 डिसेंबरपर्यंत खड्डे भरले जातील. युद्ध पातळीवर खड्डे भरणं सुरू आहे. 15 डिसेंबर नाही तर त्याच्या आधीच 4-5 दिवस महाराष्ट्रातले PWDचे रस्ते जे 96,000 किलोमीटर आहेत त्याच्यावर आपल्याला एकही खड्डा मिळणार नाही. रावते साहेब आणि धनंजय मुंडे दोघेही तुमच्या PWDचे रस्ते या मुद्द्यावर मिश्किल असले त्यांचं प्रश्न आणि उत्तर दोन्ही घेऊयात. पण आपल्याला थोडंसं पुढेही जायला हवं. मी रावते साहेबांना विनंती करतो की रावते साहेब म्हणजे ST संप तर खूप गाजला अलीकडचा, पण त्या व्यतिरिक्त गेल्या 3 वर्षात काय झालं आणि काय राहून गेलं असं तुम्ही सांगाल थोडं मोकळेपणानं. आजच्या या चर्चेच्या निमित्ताने नक्की सरकार 3 वर्षात कुठपर्यंत आले सांगण्याचा जो आपण प्रयत्न करत आहे त्याबद्दल मी आपलं स्वागत करतो. आणि आम्ही एकमेकांनी एकमेका संदर्भातलं बोलण्यापेक्षा प्रत्येकाने आपण काय केलं हे सांगण्याकरता जी संधी दिली. प्रथमतः मी माझ्याकडे जे परिवहन खातं आहे त्याचा RTO म्हटलं की लोकांना पटकन कळतं. मराठीत सगळं सांगणं कठीण जातं असं बोललं की खरं मराठी कळतं. आपल्याला माहिती आहे परिवहन म्हटलं की दलाल आणि अधिकारी असा एक संबंध असतो. कुठल्याही खात्यामध्ये आमूलाग्र बदल करायला जर अवधी लागतो कारण शासकीय यंत्रणा जी आहे की तुम्हाला काय वाटते आणि तुम्ही किती घाई करता याच्यापेक्षाही नियमामध्ये कसं अडकून पुढे जाता येईल ह्याचं काम करत असते. अडकून पुढे जाता हा म्हणजे काल मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं ना. मुख्यमंत्री असं म्हणाले की मी ज्या योजना 3 वर्ष ते आता अंमलबजावणी करायला येईल कारण त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये प्रशासकीय यंत्रणा नेहमीच ते स्वतःच त्यांनी सांगितलं त्यामुळे तो प्रश्न नाही. काय सांगाल 3 वर्षात काय झालं आणि काय राहून गेलं? 3 वर्षाचा कार्यकाल पाहिला तर ज्यावेळी मी या खात्याचा कार्यभार सांभाळला त्यावेळी मला खरंच प्रामाणिकपणे प्रश्न असा पडला की या खात्यामध्ये काही वेगळा बदल करण्याचा प्रयत्न आधीच्या काही काळात झाला का
किंवा जसं आहे तसं चालतं ते पुढे चालू द्या असा विचार झाला. म्हणजे आम्ही अगदी साधा सरळ प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम सुरू केला की ज्याच्या माध्यमातून आम्ही एक ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंगचं प्रशिक्षण शिक्षकांना दिलं आणि शिक्षकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने ते शाळा स्तरावर उचलून धरलं. 2 वर्षातले 2 ठोस याचे परिणाम काय तर 2014ला महाराष्ट्र देशभरातल्या शिक्षणामध्ये क्रमांक 14 होता तो क्रमांक 3 वर 2 वर्षात आम्ही आणला. आणि दुसरं आपल्याला आश्चर्य वाटेल की एका बाजूला इंग्रजी शाळांचं आव्हान आपण अनेक ठिकाणी पाहतो आहोत पण या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमातनं स्पोकन इंग्लिश आणि ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंगमुळे गेल्या वर्षी 14,000 इंग्रजी शाळेतली मुलं ही जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये आली. आणि याचं एकमेव कारण की शिक्षकांनी चांगल्या पद्धतीने ते उचलून धरलं कारण अनेक शिक्षक अनेक चांगले प्रयोग करतात. धनंजयजी, याच्यातले काही मुद्दे तुम्हाला पटत नव्हते असं स्पष्ट दिसत होतं तुमच्या चेहऱ्यावर, काय सांगाल? माझं आता एवढाच एक प्रश्न आहे की आपण सांगितलं 15 डिसेंबर पर्यंत या महाराष्ट्रातल्या सर्व रस्त्यावरची PWD खड्डे बुजले जातील. जर 15 डिसेंबर पर्यंत जर खड्डे बुजले नाहीत, खड्डे भरले नाहीत, तर आपण काय करणार? मागच्या वेळेस आपण काहीतरी 1,000 रुपयाचं बक्षीस ठेवलं होतं, आता यावेळेस तुम्ही काय करणार? याही वेळेला त्यांनी तसंच बक्षीस ठेवलंय. धनंजय मुंडे साहेब, एक मुद्दा क्लिअर करूया ना, तुम्हालाही बरं पडेल. ओके, तर तुमची माहिती अपुरी आहे. दिवसाला 2 जिल्हे या स्पीडने मी आता प्रवास करतो आहे. 3 जिल्हे माझे पूर्ण झाले. परवाच माझा जालना औरंगाबाद आहे, तुम्ही माझ्यावर चला. सर्व ठिकाणी आयदर कॉन्ट्रॅक्टरांमधला जो असंतोष होता, संतोष कशामुळे होता, तर त्यांच्या वर्षानुवर्ष चाललेल्या एका अर्थाने मक्तेदारीला आपण शह दिला. देऊ की नको तेवढं तुम्ही मला सांगा. तो शह दिला, तो ती त्यांच्यातला असंतोष संपून त्यांनी कामाला सुरुवात केली आहे. जिथे त्यांनी नाही केली आहे तिथे डिपार्टमेंटने खड्डे भरायला सुरुवात केलेली आहे. जेट पॅचर नावाचं मशीन आपण इम्पोर्ट केलं आहे, ज्याची कॉन्ट्रॅक्टरनी भीती बाळगली पाहिजे. ह्यावर्षी दरवर्षी जे 1600 कोटी रुपये लागायचे ना खड्डे भरायला, जेट पॅचरने 400 कोटीमध्ये होणार आहे. पुढच्या वर्षीपासून खड्डे भरण्याचे कामच निघणार नाहीत. आयदर कॉन्ट्रॅक्टरनी खड्डे भरायला सुरुवात केली आहे. जिथे जिथे कॉन्ट्रॅक्टरचं अजूनही असहकार आहे. आताच मी नांदेडचा प्रश्न सोडून आलो फोनवरून. काल डिपार्टमेंटने खड्डे भरायला सुरुवात केल्यानंतर कॉन्ट्रॅक्टरने एकत्र येऊन आपली खडी उधळून लावली. मी ताबडतोब कलेक्टर आणि SP म्हटलं की पोलीस प्रोटेक्शन मध्ये काम सुरू करा. कॉन्ट्रॅक्टर बराबर एकत्र आले ऑफिसमध्ये आणि त्यांनी मान्य केलं, उद्यापासून आम्ही काम सुरू करतो. धनंजयजी, 15 डिसेंबर नाही, त्याच्या आधीच खड्डे भरणं पूर्ण होईल. आणि सुप्रिया ताईंना सांगा की याच्या आधी गेले अनेक वर्ष तुमच्याकडे राज्य होतं, त्या रस्त्याचे पाया पक्के झालेले नाही आहेत, त्यावेळेला कुठे खड्डे शोधत नाही फिरले. आणि आता बरं तर मला रिकामे वेळ मिळाला खड्डे शोधायला. दावडे साहेबांनी आता सांगितलं की मागच्या सरकारपेक्षा आम्हाला वेगळं काय चांगलं करता येईल असा आपण विचार केला सरकारमध्ये आल्यानंतर. 2009 शासनाने अध्यादेश आणला, तो राज्यपालांच्या सहीने आला गोष्ट वेगळी आहे, परंतु अध्यादेश आणताना UGC नियमांना पूर्णपणे बगल दिली आणि तोच अध्यादेशाच्या नियमाप्रमाणे आपण आताही राज्यामध्ये राज्यापेक्षा म्हणजे देशापेक्षा वेगळ्या पद्धतीने कुलगुरूंच्या नियुक्त्या करतायत. त्यांची क्वालिफिकेशन आपण प्रिस्क्राईब केली. जो अधिकार केंद्र शासनाचा आणि UGC आहे त्याच्यामध्ये आपण हस्तक्षेप केल्यामुळे या महाराष्ट्राच्या उच्च शिक्षणाचं आणि विद्यापीठांचं वाटोळ लागलेलं आहे. त्याचा एक परिणाम म्हणून हे आता तुम्हाला जो रिझल्ट हे त्या गोष्टी आपण विचारत नाही. त्यामुळे माझी प्रकुलगुरू AD सावंत सरांनी म्हटलं तो 2009 झालेला निर्णय हे खरं आहे. त्यांचा त्यावर आलेलं लिखाण, त्यांचे पेपर सेमिनारमधले मी स्वतः ऐकले, त्यांची चर्चाही केली आणि या विषयामध्ये माननीय राज्यपालाने UGC या विषयातल्या डायरेक्टिव्ज घ्या हे राज्य सरकारने त्यांना लिहिलेलं सुद्धा आहे. पण आजही UGC जे सावंतसाहेब म्हणतात ते मान्य होत नाही. ते म्हणतात की व्हॉट एव्हर प्रोसिजर इज बीन फॉलोड बाय चान्सलर ऑफ महाराष्ट्र इज ॲज पर द रूल, असं त्यांचं उत्तर आहे. त्यामुळे हे डिबेटेबल आहे आणि सावंतसर बरेच वर्ष या विषयावर मांडत आहेत. भारतामध्ये दर मिनिटाला 1 अपघात होतोय आणि दर 4 मिनिटाला 1 मृत्यू. महाराष्ट्र हा आपला जे रस्त्यावरती ॲक्सिडेंट होतात आणि त्याच्यामध्ये मृत्यू होतात तर त्याच्यामध्ये 2 क्रमांकावर येईल. तर आपण याविषयी काही विचार केलेला आहे का आणि पुढच्या काळात ह्याच्याविषयी दिशा स्पष्ट होणार आहे का? मी सुरुवातीला आपल्या सगळ्यांना विनंती करतो की जसे आपण खड्ड्यांबद्दल म्हणता तसे हे खड्डे संपून रस्ते चांगले झाले याबद्दलही बोला.
सायन पनवेल खूप टीव्ही चॅनल्सने दाखवला पावसाळ्यामध्ये, तर पावसाळ्यात काम सुरू करता येत नाही फॅक्ट आहे, पण आता तो इतका चकाचक झाला आहे त्याची मात्र कोणी स्तुती करत नाही. त्यावर म्हणणार की फिफा होता म्हणून तुम्ही गेला, म्हणजे चांगलं झालंय ते फिफा होता म्हणून गेला. म्हणजे तुमच्याकडे येतो, मला माहिती आहे तुम्हाला दोन तीन मुद्दे मांडायचे आहेत, मात्र तुमच्याकरता एक शेवटचा प्रश्न. जसं तुम्ही या तिन्ही मंत्र्यांच्या मन की बात तुम्हाला माहिती आहे, तशी गेल्या काही दिवसाबद्दल तुमच्याही एक मन की बात लोकांमध्ये फार चर्चेत आहे, ती म्हणजे तुमचा एक पाय राष्ट्रवादीत आहे पण दुसरा पाय किंवा मन कुठेतरी भाजपात गेल्या काही दिवसांपासून यायला लागलंय, हे खरं आहे का? काही ऐकतोय ते मिलिंदजी, आपल्याला फार प्रामाणिकपणे सांगतो, ही भाजपची सगळी मंडळी मला ओळखून आहे आणि ओळखून आहे पक्षांनी मला, मी सांगतो ना, मी आपल्याला आपल्या आयबीएन वर बोलतोय, ज्या पक्षांनी मला ज्या पद्धतीनं बाजूला केलं, मी जिवंत असेपर्यंत त्या पक्षाच्या संदर्भात काही विषयच होऊ शकत नाही, हे फार जबाबदारीपूर्वक बोलतोय. रावते साहेब, आपल्या ना वेळ जवळपास संपत आला, त्यामुळे दोन्ही प्रश्नांची एकेका वेळी शक्य झालं तर उत्तर द्या. काळे जी पुस्तिका आहे, तर त्याच्याबद्दल तुम्ही सहमत आहात शिवसेनेची काळी पुस्तिका राज्य सरकारच्या कामाबद्दल? एक मुंडे साहेब असं जे म्हणाले की मंत्र्यांबद्दल मी बोललं पाहिजे, मी सुरुवातीच अशी केली की आजच्या कार्यक्रमामध्ये 3 वर्षामध्ये आम्ही काय केलं ते सांगायचं, एकमेकबद्दल बोलायचं नाही. बरं, याचं स्पष्टीकरण सुरुवात केलं, कदाचित त्यांच्या ते लक्षात आलं नसेल. नंबर 2, सातवा वेतन आयोग हा त्यावेळेलाही नव्हता, आजही नाही आहे, आणि देण्याची कवत आमच्या एसटी महामंडळाची नक्की नाही आहे. सरकारने त्याच्यामध्ये दिलं तर मला फार आनंद होईल, आमच्या कर्मचाऱ्यांचं ते मिळत असेल तर माझ्यासारखा आनंद मीच असेल, म्हणून ते सरकार देऊ शकत नाही, हे स्पष्ट झालेलं आहे. रावते साहेब, तावडेजी आणि दादा पाटील, आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद, आपण या चर्चेमध्ये सहभागी झाल्यात. आणि धनंजयजी, तुमचंही खूप खूप धन्यवाद. 15 तारखेनंतर तुम्हाला आणि दादांना एकत्रित फोटो काढण्याची संधी आहे खड्ड्यांबरोबर, त्यावेळेला आयबीएन लोकमत बरोबर आपण सगळे पुन्हा एकदा भेटूया. धन्यवाद धनंजयजी, खूप खूप धन्यवाद आपल्या सगळ्यांना.